विश्वाचे माझे घर कोणी बरे म्हटले हे बोल। अहो माझा ज्ञाना दादा, मराठीचा अभिमान सांगणारा, दुरितांचे तिमिर जाव म्हणणारा, संपूर्ण जग त्याला माऊली म्हणून ओळखतात, आणि मीच त्याची लहान बहीण मुक्ताई। मिठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची। अहो आई बाबांविना पोरके झालेले आम्ही विठ्ठल रुक्मिणीलाच आपले आई बाबा मानू लागलो। अरे पण दुपार ओलांडून गेली आणि ज्ञानादा अजून तरी कसा नाही आला? आला वाटत लोकांनी झोळी मध्ये माती आणि गोरी टाकून दिली। ज्ञानादा ए ज्ञानादा, ताटी उघडणारे ए ज्ञानादा। ज्ञानादा जिथे शेत असते तिथे तण असणारच, केवड्याला नागाचा विळखा असणारच, फुलांना काटे असणारच, आणि तूच आम्हाला सांगतोस ना रे संतांनी जगाला शिकवायला पाहिजे। तुला दुःख देणारा, तुझा अपमान करणारा, लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार म्हणून तू का गोष्टी होतोस? तुम्हा साऱ्या संतांवर तर खूप मोठी जबाबदारी आहे, तुम्हाला सगळ्या सृष्टीला सांभाळायचं आहे, हे मी का तुला सांगण्याची गरज आहे ज्ञानादा? ए दमले रे मी, पाय दुखले रे माझे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा। मुक्ते, आज तू मला संतांच्या गुणांची खरी जाणीव करून दिलीस, परमात्माचा खरा अर्थ सांगितलास। आता मला या विश्व कल्याणाच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे आणि सर्वांचा दाता विठू माऊली आणि रखुमाई यांना प्रसन्न करून घ्यायचे आहेत। मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचता बहरू तळी आली आता। मोगरा फुलला, मोगरा फुलला,